श्री समर्थ रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक। देहे बुद्धीचा निश्चयो जाढळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना। परब्रह्म ते मी पणे कळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना। मी देहच आहे हा निश्चय जोपर्यंत मनातून जात नाही तोपर्यंत युगानुयुगे प्रयत्न केला तरीही आत्मज्ञान होणे शक्य नाही। मीपणामुळे परब्रह्माचं ज्ञान होत नाही। एवढंच नाही तर जे कधी निर्माण झालंच नाही ते अज्ञान मनातून लोप पावत नाही। खरं तर अहंकाराच्या कल्पनेमुळे ज्ञान झाकलं गेलं आहे। मनाना कळेना ढळे रूप जाचे, दुजे वीणते ध्यान सर्वोत्तमाचे। तया खूणते हीन दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोनी न साहे। आपलं मन हे अज्ञानाचं प्रमुख साधन आहे। दृश्य वस्तू आणि पाहणारा असा भेद करून पाहणं हा मनाचा स्वभाव असल्यामुळे असा भेद केल्याशिवाय आपल्याला वस्तूचं आकलन करता येत नाही। पण परमात्मा स्वरूप एकच असतं, त्यामध्ये व्यक्ती काळ किंवा परिस्थितीनुसार कोणताही बदल होत नाही, त्यामुळे त्याचं मनाला आकलन होत नाही। दृश्य वस्तूचं ध्यान करणं आपल्या मनाला कठीण जात नाही, पण परमात्मा स्वरूप आपल्यातच सूक्ष्म रूपात असल्यामुळे त्याचं वेगळेपणानं ध्यान करणं अवघड असत। त्या सर्वोत्तमाचं ध्यान त्याच्याशी एकरूप होऊन करावं लागत। परमात्मा स्वरूप खुणेने दाखवावं म्हटलं तर सगळे संकेत दृष्टांत अपुरे पडतात। त्याच्या ठिकाणी संग म्हणजे आसक्ती आणि निसंग म्हणजे अनासक्ती या दोन्ही कल्पना टिकत नाहीत। अर्थात ते सगळ्या कल्पनांच्या पलीकडे आहे। जय जय रघुवीर समर्थ। पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।